श्री माता महाकाली महोत्सवात प्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या भक्ती संगीत कार्यक्रमाने भाविकांची मने जिंकली. या विशेष कार्यक्रमात अनुप जलोटा यांनी आपल्या सुरेल आणि भक्तिमय गायनाने उपस्थित हजारो भाविकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार आणि श्री माली आणि श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने अनुप जलोटा यांच्या मातेची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील आमदार पलवाई हरीश बाबू, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अजय जयस्वाल, चंदू वासाडे यांच्यासह श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनुप जलोटा यांच्या हस्ते माता महाकालीची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी अच्युतम केशवम सारख्या भक्तिगीतांपासून विविध भजनांपर्यंत एकापेक्षा एक सादरीकरण केली. त्यांच्या आवाजातील माधुर्य आणि भक्तिमय भावनेने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांसह माताच्या भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाकाली महोत्सवाच्या मंचावर 8 तारखेला 999 ज्येष्ठ मायमाऊलींचा सन्मान करण्यात आला. दुपारी 1 वाजता जागर कवितेचा हा महिला कवी संमेलन सोहळा कविप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला. दुपारी 2 वाजता स्थानिक कलावंतांनी नृत्य सादर करत रसिकांची मने जिंकली. तसेच गोल्डन बॉईज म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या पुणे येथील सनी वाघचौरे आणि संजय गुजर यांनी महाकाली महोत्सवात ग्रँड एंट्री करत कार्यक्रमात रंगत आणली. या गोल्डन बॉयला पाहण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती. माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी या दोघांचे मातेची मूर्ती देऊन स्वागत केले. महान्यूज 7 करिता नारद प्रसाद ठाकूर, चंद्रपूर.